नमस्कार, दिनमान बातमीपत्रात मी कल्याणी वाघमारे आपलं स्वागत करते. आता एक नजर हेडलाईन्सवर. एक 127,399 कुटुंबियांनी घेतला उज्ज्वला योजनेचा लाभ. पाणी कपातीच्या विरोधात काँग्रेसचे ग्रामदैवत कसबा गणपती समोर भजन आंदोलन. पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमले आपल्या पदाचा गैरवापर करत आहे, विरोधी पक्षनेते रवींद्र बराटेंचा आरोप. पिंपरी चिंचवड मधील वेदांगी कुलकर्णी ठरली आशिया खंडातील जगभ्रमंती करणारी पहिली तरुणी. प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेचा लाभ पुणे जिल्ह्यात 127,399 कुटुंबियांनी घेतला असल्याची माहिती पुणे जिल्हा नोडेल अधिकारी अनघा गद्रे यांनी आज दिली आहे. पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ तब्बल 127,399 कुटुंबांनी घेतला असून पुणे ग्रामीण जिल्ह्यातील अनेक घरं या योजनेमुळे धूरमुक्त झाले आहेत. पुण्यातील जुन्नर, आंबेगाव, पुरंदर, दौंड या तालुक्यामध्ये सर्वाधिक गॅस जोडणी करण्यात आली असून पुणे जिल्ह्यात सर्वात मागास जिल्हा समजला जाणारा वेल्हे तालुक्यातही 14,000 गॅस जोडणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा नोडेल अधिकारी अनघा गद्रे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 1 मे 2016 रोजी यूपीमध्ये बलिया नावाच्या गावातून प्राईम मिनिस्टर श्रीयुत नरेंद्र मोदीजींच्या हस्ते सुरू झाली. म्हणता म्हणता ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सामाजिक चळवळ बनली आणि आजच थोड्या वेळापूर्वी आकडेवारी जाहीर झाली, त्याच्या देशभरातून 6 कोटी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कनेक्शन रिलीज झाले. हे आम्ही 8 महिने शेड्यूलपेक्षा आधी हे कार्य पूर्ण झालेलं आहे. पुणे शहरामध्ये सुमारे 1,29,000 गॅस कनेक्शन्स प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंडर वाटप झालेत. या योजनेचे लाभार्थी कोण होऊ शकतं तर सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011 यादीत नावं असलेली लोकं, विस्तारित PMUI-मध्ये SC ST, नदीकाठी राहणारी, फॉरेस्ट ट्रायबल, मोस्ट बॅकवर्ड क्लास अशा अनेक 7 कॅटेगरीजचा समावेश आहे. आणि नुकतंच मोदी साहेबांनी, प्रधानमंत्री साहेबांनी अशी अनाउन्समेंट केली आहे की आता तळागाळातील सर्व गरीब महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेमध्ये 1,600 रुपये केंद्र सरकार अर्थसहाय्य देतं आणि डिपॉझिट फ्री कनेक्शन मिळतं, आणि 1,600 रुपये ऑइल कंपनी अर्थसहाय्य करतं की ज्याच्यामध्ये 990 रुपये गॅसच्या शेगडीची किंमत आहे आणि पहिला रिफिल आहे. हे जे सिलेंडरचं कॉस्ट आहे हे दर महिन्याच्या 1 तारखेला बदलत असतं आणि त्याचं जे अनुदान आहे हे ग्राहकाच्या खात्यामध्ये थेट जमा होतं. या योजनेमुळे स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाचला आहे, तसेच धूरमुक्त स्वयंपाक होत असल्याने धुरामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कमी झाले असल्याचे मत गद्रे यांनी यावेळी व्यक्त केले. पाणी कपातीच्या विरोधात आज पुणे शहर काँग्रेसकडून ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरासमोर भजन आंदोलन करण्यात आले. यावेळी पुण्याच्या हक्काचे 16 TMC पाणी मिळालंच पाहिजे अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. पुणे शहराला काही महिन्यापासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहराला हक्काचे 16 TMC पाणी मिळाले पाहिजे या मागणीसाठी काँग्रेसने ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपतीसमोर भजन आणि आरती करून हे गणराया पालकमंत्री गिरीश बापट यांना सद्बुद्धी दे अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी बापट यांच्या विरोधात काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. जे पाणी कपातीचं संकट त्यांनी नोव्हेंबर महिन्यापासून सुरुवात केली, गेले 3 महिने या पाणी कपातीच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन करीत आहे. पुण्याचे महापौर सौभाग्यवती मुक्ताताई टिळक यांनी आम्ही पाण्याचा टँकर भेट देऊन त्यांना सांगितलं की ऐन दिवाळीच्या सणामध्ये तुम्ही पुणेकरांच्यावर हे संकट देऊ नका. त्यांनी ते ऐकलं नाही. आज एक वेळ पाणी मिळतं आहे, 50 ते 60% कपात पालकमंत्री आणि पुण्याच्या 8 आमदारांनी केलेली आहे. आज आम्ही बुधवारचा दिवस आहे, आज गणरायाचा दिवस आहे आणि या गणरायाचं आमचं पुण्याचं ग्रामदैवत श्री कसबा गणपतीला सर्व पुणेकर या ठिकाणी सकाळपासून भजन करून या गणरायाला साकडं घातलेलं आहे की पालकमंत्री गिरीश बापट यांना सुबुद्धी दे, यांना सुबुद्धी दे की आमचं पुण्याचं हक्काचं 16 TMC पाणी हे आम्हाला मिळालं पाहिजे, हे आम्हाला मिळालं पाहिजे. आणि हे गणराया तुझ्या साक्षीने मी आज सांगतो
आम्हाला जर पालकमंत्री गिरीश बापट यांनी हे जर आमचं 16 TMC आमच्या पुणेकरांचं हक्काचं पाणी दिलं नाही तर शेवटी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सुद्धा आंदोलन करण्यात येईल हे सुद्धा आज या पुण्याच्या गामदैवताच्या पायाशी बसून आम्ही सर्व पुणे शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते सर्व पुणेकर नागरिक ही आज या गणरायाला साखर घालत असताना पुणेकरांना पाण्यात पाहू नका हक्काचे पाणी देऊन टाका जमत नसेल तर राजीनामा द्या अशा आशयाचे फलक हातात घेऊन सर्वांचे लक्ष वेधण्यात आले. महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी कायदा भंग करून आयुक्तांना अरेरावीची भाषा वापरली आहे आणि आपल्या पदाचा गैरवापर केला आहे असा आरोप विरोधी पक्षनेते रवींद्र बराठे यांनी केलाय. कायद्यानुसार पुणे स्मार्ट सिटीला जाहिरात धोरण राबवता येणार नाही. शासनाची कोणतीही परवानगी न घेता घेण्यात आलेला जाहिरात संदर्भाचा ठराव मागे घेण्यात यावा असा प्रस्ताव प्रशासनाकडून मांडण्यात आला असता सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आयुक्तांना अरेरावीची भाषा वापरत सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवींद्र बराटे यांनी केलाय. आज पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्री भिमाले यांनी आयुक्तांना दादागिरी करता असं संबोधलं आणि तुम्ही काही विषय लादता असं त्यांनी म्हटलं. आयुक्तांनी नियमाप्रमाणे पुणे स्मार्ट सिटीला जे जाहिरात धोरण आहे ते करता येत नाही असं सांगितलं. कायद्याप्रमाणे 2003 कायद्याप्रमाणे करता येत नाही असं सांगितलं आणि तुम्ही 17/12/2018 रोजी स्टँडिंग कमिटी आणि GB जो एकतर्फी ठराव केलेला आहे एकतर्फी म्हणजे प्रशासनाची कुठल्याही अभिप्राय न घेता हा ठराव त्या ठिकाणी केलेला आहे आणि तो केल्यामुळे तो ठराव GB आणि स्टँडिंग कमिटीतनं मागे घ्यावा असं डॉकेट प्रशासनाने स्टँडिंग कमिटीला ठेवलं. परंतु त्याची पर्वा न करता सभागृह नेत्यांनी आयुक्तांना तुम्ही या ठिकाणी दादागिरी करता असं संबोधलं. आणि दुसरी गोष्ट अशी की हा विषय त्यांनी 1 महिन्यापुढे टाकण्यासाठी सांगितलं. पिंपरी चिंचवडच्या वेदांगी कुलकर्णी या 20 वर्षीय तरुणीने सायकलवर जगाची भ्रमंती करत स्वतःच्या नावे विक्रम केला आहे. वेदांगी आशिया खंडातील जगभ्रमंती करणारी पहिलीच तरुणी ठरली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरातून 17 जुलै रोजी जगभ्रमंतीला देवांगीने सुरुवात केली. तब्बल 159 दिवस 14 वेगवेगळ्या देशातून सायकलवर प्रवास करत तिने हे यश संपादन केले. तरुणाला लाजवेल अशी कामगिरी करत ती दिवस रात्र 16 तास सायकल चालवत 1000 किलोमीटर अंतर कापलं आहे. वेदांगीला वयाच्या 16व्या वर्षापासून सायकल चालवण्याचा छंद लागला. तिने कधीच पुढे चालून असा काही इतिहास करेल आणि देशाचे पंतप्रधान कौतुक करतील असं वाटलं नसल्याचं वेदांगीने सांगितलं. सुरुवात होई पर्थ से ऑस्ट्रेलिया और 159 डेज का सफर था और खत्म भी वही हुआ ऑस्ट्रेलिया में पर्थ में जहाँ शुरू किया था और उसके बीच में 15 देश कवर किए 14 देश कवर किए और बहुत लोगों से मिली बहुत अच्छे लोग मिले बुरे भी लोग मिले पर वो ठीक है और जो भी कुछ गोल है वो अचीव करने के लिए बहुत लाइक वो स्ट्रेट फॉरवर्ड नहीं रहता बहुत चीज़ें जो प्लान नहीं की है वो वैसे जा सकती है बट द की इज़ परसिस्टेंस तो फिर यू नीड टू कीप गोइंग. तो फिर मैं ऐसा ही कहना चाहूँगी कि इस सफ़र से मैं यंगेस्ट वुमन हो गई टू हैव साइकल्ड अराउंड द वर्ल्ड. तो इस एक्सपेडिशन को सर्कम नेविगेशन कहते हैं सर्कम नेविगेशन अराउंड द ग्लोब. सो वो करने के लिए यू हैव टू साइकिल 29,000 किलोमीटर्स यू हैव टू गो इन ओनली 1 डायरेक्शन और 2 एंटीपोडल पॉइंट्स क्रॉस करने रहते हैं. ये सफ़र मैं उन लोगों को डेडिकेट करूँगी जिनको मुझे हेल्प करने की लाइक जो जो कंप्लीट स्ट्रेंजर्स थे उन्होंने मुझे हेल्प की जिनके वजह से मैं ये सफ़र पूरा कर सकी. जिन लोगों ने फॉर एग्जांपल रशिया में जिन लोगों ने मुझे खाना पीना जहाँ मेरा कुमिस दिया सिरनी की करके उनके कॉटेज चीज़ पैनकेक्स रहते वो दिए और जो
लाइक प्लास्टिक बैग से लेकर एक्स्ट्रा बड़ी वाटर बॉटल तक जिन लोगों ने जो कुछ भी हेल्प की है, और स्पेन में मुझे लोगों ने हॉस्पिटल में जिन्होंने लिया लेके गए थे, तो वैसे जो स्ट्रेंजर्स हैं जिनको मुझे हेल्प करने की ज़रूरत नहीं थी पर उन्होंने की, उन्होंने उनके लाइफ का थोड़ा सा हिस्सा मेरे लिए दिया। तब्बल 159 दिवसाचा प्रवास करत तिने भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन, इंग्लंड असे एकूण 14 देशाची भ्रमंती केली आहे। आशियातील पहिली जगभ्रमंती करणारी तरुणी वेदांगी ठरली असून जगातील ती 4थी आहे असे विक्रम तिने स्वतःच्या नावावर केलं, तर भारतातील ती पहिलीच इतिहास रचणारी तरुणी आहे। हे यश तिने प्रवासादरम्यान मदत करणाऱ्या व्यक्तींना समर्पित केले आहे। आयुष्यात काही कामगिरी करायची असेल तर पाठीमागे वळून पाहू नका, अडचणीवर मात करा आणि आपलं स्वप्न लक्ष्य प्राप्त करा असा संदेश तिने तरुणांना दिला आहे। प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड। आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात। इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे। या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत। डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो। कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा। नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13। Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम। या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एका छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम। ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता। डायपर टू होम। स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस। हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट। प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत। म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा। प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। जुन्नर तालुक्यातील ग्रामीण परिसरात विहिरीत पडलेल्या सांबरला वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून जीवदान मिळाले आहे। अथक शर्तीच्या प्रयत्नानंतर सांबरला विहिरीतून बाहेर काढण्यात आले। वानेवड येथील कसंबाई इनामदार यांच्या विहिरीत सांबर पडले होते। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी वन विभाग आणि बिबट निवारण केंद्राला माहिती दिली। माहिती मिळताच वन अधिकारी आणि रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नानंतर सांबराला बाहेर काढले। पुण्यात पीएमपीच्या बसचे ब्रेकडाऊन सत्र चालूच आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते शिवाजीनगर दरम्यान सकाळी पीएमपीच्या चक्क 2 बस रस्त्यावर बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीत अडथळा निर्माण झालाय। अचानक बंद पडलेल्या या बसमुळे सकाळी कार्यालय, शाळा, कॉलेजला जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास झाला। त्याचबरोबर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली, त्यामुळे पीएमपीएलच्या ताफ्यातील बंद पडत असलेल्या बसेसची प्रशासनाकडून डागडुजी केली जात नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळभाज्या आणि पालेभाज्यांची चांगली आवक झाल्यामुळे पालेभाज्यांचे दर सध्या स्थिर आहेत। पालेभाज्यांची आवक चांगली होत असल्याने बाजारामध्ये भाज्यांचे भाव स्थिर आहेत। यामध्ये कोथिंबीर, मेथीची आवक जास्त झाल्याने मेथीला 400 ते 700 रुपये शेकडो गड्डी एवढा दर मिळाला आहे। मेथीची 4,596 गड्डी एवढी आवक झाली, तर कोथिंबीरची एकूण बाजारपेठांमध्ये 73,000 गड्डी एवढी आवक झाली आहे असे कृषी उत्पन्न बाजार समितीने स्पष्ट केले आहे। वंचित बहुजन आघाडीबरोबर निवडणूक लढवण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने अपेक्षित मागण्यांचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकरांना पाठवण्यात आला असून जर या मागण्या मान्य झाल्या तर वंचित बहुजन आघाडी आणि सकल मराठी समाज एकत्रित येऊन निवडणूक लढवतील अशी माहिती मराठा समाजाचे समन्वयक राजेश खडके यांनी दिली आहे। प्रकाश आंबेडकरांनी वंचित समाजाला एकत्रित येऊन निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असल्याने याच समाजातील अलुतेदार बलुतेदार यांच्यासाठी काम करणाऱ्या
सकल मराठी समाजाने एकत्रित येऊन या वंचित आघाडीत सहभागी होण्यासाठी सकल मराठी समाजाकडून प्रस्ताव वंचित आघाडीला पाठवण्यात आला असल्याचे खडके यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. की आमची मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात यावं. दुसरी मागणी आमची अशी आहे की दादरला चैत्यभूमी असे नामांतर करावे. तिसरी मागणी अशी आहे की भारतीय संविधान हा बालवाडीपासून शिक्षण क्षेत्रामध्ये सक्तीचा विषय घेण्यात यावा. चौथी मागणी आमची अशी आहे की नदी जोड प्रकल्प संपूर्ण देशामध्ये राबवण्यात यावा. पाचवी मागणी अशी आहे की शेतकऱ्यांसाठी तालुका स्तरावर कोल्ड स्टोरेज उभे करावेत आणि शेतकऱ्यांसाठी तालुका स्तरावर वेअर हाऊस म्हणजे गोडाऊन उभे करावेत आणि तसेच इंडस्ट्रीयल झोन तालुका स्तरावर उभा करण्यात यावा. शासनाने आउटसोर्सिंग पद्धत बंद करण्यात यावी असा 8 मागण्यांचा प्रस्ताव आम्ही सादर केलेला आहे. यामध्ये विधानसभा निवडणुकीत खडकवासला, वडगाव शेरी, भोर, वेल्ला, कसबा आणि हडपसर या 5 राखीव जागा ठेवण्याबरोबरच इतर 8 मागण्या समितीकडून प्रस्तावात दाखल करण्यात आल्या आहेत. आता पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमले आपल्या पदाचा गैरवापर करत आहे, विरोधी पक्षनेते रवींद्र बराटेंचा आरोप. पिंपरी चिंचवड मधील वेदांगी कुलकर्णी ठरली आशिया खंडातील जगभ्रमंती करणारी पहिली तरुणी. याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं. आपण पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.